नमस्कार, डिजिटल प्रभात मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। सध्या आपण पाहतो की गणेशोत्सवाचं जे वातावरण आहे ते खूप चांगल्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र पाहायला मिळतं। आज प्रभातच्या ऑफिसला भाऊसाहेब धुळे आलेले आहेत, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत ते, आणि खऱ्या अर्थानं शहरात कला आणि संस्कृतीचा जो जी प्रगती झालेली आहे त्याचे श्रेय सर्व भाऊसाहेब धुळे यांना जात आहे। यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की नक्की एकंदरीत जे स्थित्यांतर होत आहेत राजकारणामध्ये त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत, त्याचप्रमाणे जे सांस्कृतिक जे बदल होत आहेत टिबिल इन्स्टिट्यूट मध्ये त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत, आणि एकंदरीत गणेशोत्सवानंतर त्यांना काय वाटतं हे आपण त्यांना विचारणार आहोत। प्रथम तर तुमचं स्वागत आणि तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। काय सांगाल, सध्या गणेशोत्सव वातावरण आहे काय, गणेशाला काय साकडे घातलं? एकतर प्रथम मी डिजिटल प्रभातच्या मी धन्यवाद देतो, त्याचबरोबर जो गणेशोत्सव जो सुरू आहे त्या निमित्तानं सर्व नागरिक रसिक प्रेक्षकांना मी मनापासून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो। सांस्कृतिक जे असले पाहतोय आपण की पुण्याची जी ओळख आहे सांस्कृतिक म्हणून एक ओळख आहे, आपणही खूप प्रयत्न केले पिंपरी चिंचवडसाठी, अजून काय प्रयत्न करायला पाहिजेत की आपण जरी कोण ओळख? सर्वात महत्वाचं म्हणजे तुलना ही होऊ शकत नाही। पुणे हे शहर हे केवळ भारताची नाही तर जागतिक सांस्कृतिक राजधानी आहे। पुण्याचे पार्श्वभूमी, पुण्याची निर्मण अवस्था फार मोठा कालखंड आहे, किमान 100-150 वर्षाचा आहे। फार सावित्रीबाई फुलेंपासून, महात्मा फुलेंपासून, गोखले, आगरकर, टिळक, पु ल देशपांडे, आचार्य अत्रे अशी फार मोठी परंपरा आहे। पिंपरी चिंचवड शहर हे निर्माण झालेलं शहर आहे, असलेलं शहर नाही। पुणे मुळातच हे पुणे शहर होत, त्यामुळं ती तुलना तर नंबर एक होऊ शकत नाही। पण आपल्याला त्यांचा आदर्श ती प्रेरणा घेऊन आम्ही सर्व मंडळींनी ह्या शहरामध्ये, कारण का शहर आपलं 32-32 वर्ष झालेले शहराची निर्माण केलं, इथं आजही गाव रूढी परंपरा चालीरीती गावचा उरुस बैलगाडा शर्यत हे अजूनही परंपरेने चालू आहे। त्यामुळं एक कल्चरल जे आहे तो आहे, एक पण एक विशिष्ट भाग होता। आता संपूर्ण शहरामध्ये ते वातावरण निर्मिती होत चाललेली आहे, कारण सुरुवात पाया कुणीतरी रचावा लागतो। बरोबर, त्या दृष्टिकोनातून आता खऱ्या अर्थानं पाया भक्कन झालेला आहे, या ठिकाणी लता दीदी येऊन गेलेले आहेत, दिग्गज म्हणजे भारतरत्न येऊन गेलेले आहेत, अनेक मी तर आशा भोसले पुरस्काराच्या माध्यमातून अनेक देशभरामध्ये नव्हे तर जगभरामध्ये नावलौकिक मिळवलेले संगीतकार गायक ह्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, आणि छोट्या छोट्या संस्थांमध्ये काम चालू आहे। खरं तर उत्सव म्हणण्यापेक्षा की चळवळ जो म्हणतो ती चळवळ संस्थेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी कानाकोपऱ्यात सुरू आहे, त्यामुळे आपले शहर देखील त्या दृष्टिकोनातून मार्गक्रमण करत आहे। अच्छा, सध्या पाहतो आपण की बरेचसे राष्ट्रवादीमध्ये किंवा एकंदर राष्ट्रांमध्ये स्वतंत्र होत आहे, त्याच्यामध्ये सध्या आपण पाहतो की शहरामध्ये सुद्धा आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचं सध्या काय चिन्ह असेल किंवा राष्ट्रवादीचं काय तिथं कोणत्या प्रकारचं हे असू शकतं की युतीत असेल की सोळावर असेल? आता राजकीय समीकरण एक वर्षापूर्वीचं राजकीय समीकरण वेगळं होतं, आजचं राजकारण समीकरण वेगळं आहे, उद्याचं समीकरण काय असेल हे आज आपण सांगू शकत नाही, कारण का निवडणूक आयोग आयोगापुढे या सर्व घटनाक्रम त्यावर सुनावणी चालू आहे। आम्ही आमचा दृष्टिकोन म्हणा किंवा कोणतंही कार्यकर्ता काम करत असताना त्याच्यासमोर एक दृष्टी असावी लागते, किंवा त्याचा जो विकासात्मक या शहराच्या दृष्टिकोनातून पावलं टाकणारा जो नेता असतो की नेत्याच्या पाठीमाग आपण कशा पद्धतीने राहावं किंवा त्या नेत्याचं योगदान ह्या शहराप्रती काय आहे याचं सर्व अवलोकन करून आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी निर्णय घेत असतो। आमचा वाद कोणत्या व्यक्तीशी कधीच नसतो, किंबहुना पवार साहेब मोठे नेते आहेत, त्यांचा अख्खा देशभरामध्ये त्यांचा मान सन्मान असतो, आम्ही तर कुणीच नाही, आम्ही त्यांना 5-5 इथपर्यंत प्रवास केला। त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अजितदादाने देखील अजितदादांची स्वतंत्र ओळख ह्या शहरामध्ये विकासाच्या माध्यमातून केलेली आहे। पक्ष हा भाग असतोच, वादच नाही, परंतु बऱ्याच वेळा अनेकांना अनेक मोठी पदं मिळतात पण कर्तृत्व सिद्ध करतात, पण ह्या शहराला एक आगळेवेगळी ओळख देण्याचं काम सातत्याने 30 वर्ष अजितदादा यांनी केलेलं आहे। अर्थातच आम्ही सर्व शहर राजकीय स्थित्यंतर नेत्यांचे काही निर्णय किंवा पक्षांतर किंवा ह्या सर्व घडामोडी देश स्वतंत्र झाल्यापासून सुरू आहे, हे काय नाविन्यपूर्ण घटना आहे अशातला काय भाग नाही, होत असतात राजकारणाचा तो एक भाग असतो। पण मला वाटतं की तुमच्या किंवा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी एकच विचार समोर ठेवायचा असतो की ह्या शहराच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं आहे,
शहराला काय नेमकं मिळवण्यासाठी पुराचा आधार आवश्यक आहे, हे शहर कुणाला नेमकं माहिती आहे, या सर्व गोष्टीचं अवलोकन कार्यकर्त्यांनी करायचं असतं. आणि आम्ही ते अवलोकन कार्यक्रम कसं काय वाटतं की पिंपरी चिंचवड शहराची जी प्रगती होती आहे किंवा प्रगती झालेली आहे, राष्ट्रवादीमध्ये शरद पवार साठी ते ठरलेले आहेत जे विकासासाठी जे प्रयत्न केले ते ठरलेले काय झालं पाहू. मुद्दा असा आहे की पवारसाहेब बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते, नेते होते, त्यांनी पक्षीय माध्यमातून कुणी नेता जो असतो तो नेता प्रमुखच असतो, त्यांचं योगदान 100% आहेच, परंतु त्यांच्याच नेतृत्वाखाली अजितदादांनी ज्यावेळेस ही संपूर्ण सूत्र सांभाळली त्यातून दादांनी पाया भक्कम होता, पण त्यावर कळत चालवचं काम देखील दादांचं आहे. पाया भक्कम साहेबांच्या माध्यमातून जर झाला असेल तर ते नाकारता येणार नाही, परंतु अजितदादांनी सिद्ध केलं. तेव्हा आम्ही कार्यकर्ते त्यांच्या कालखंडात पदार्पण केलेले कार्यकर्ते आम्ही डोळ्याने पाहिलेले आहे हे संपूर्ण शहराचं दळणदळण. त्यामुळे निश्चितपणे साहेबांबद्दल अनादर आहे का तो असावा का तुम्हीच नाही, अख्खा भारत देश त्यांचा आदर करतो, ते दैवतच आहे. आणि 100% त्यांचं योगदान या शहराच्या निर्मितीपासून तर पाया भक्कम करण्यापासून आहे, पण याचा अर्थ अजितदादांनी काही केलं नाही का असं होत नाही. अजितदादांनी केलंय, स्वतःला सिद्ध केलंय आणि त्याचं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व मंडळी त्यांच्याबरोबर. तुमचं खूप खूप धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि तुम्हाला शुभेच्छा खूप या गणेशोत्सवाच्या. डिजिटल प्रभातसाठी मी प्रफुल्ल पिंपरी.